नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. वस्तू आणि सेवा कर जीएसटी कायद्याशी संबंधित चार विधेयकांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे देशभरात जीएसटी 1 जुलैपासून लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय जीएसटी, एकात्मिक जीएसटी, राज्यांना नुकसान भरपाई आणि केंद्रशासित प्रदेशात जीएसटी या कायद्यांचा यात समावेश आहे. माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना भारतीय दूत अथवा वकील यांना भेटण्याची परवानगी मिळावी अशी मागणी भारतानं केली होती. मात्र ही मागणी पाकिस्ताननं मान्य केली नसल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं. 13 वेळेस पाकिस्तानकडे अशी मागणी केल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. जाधव यांचं अपहरण करून पाकिस्तानला नेलं असून भारतीय दूत पाठवण्यास मनाई करणं म्हणजे पाकिस्तानकडे योग्य पुरावे नसल्याचं स्पष्ट होतं असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी सांगितलं. पंचायत राज संस्थांमध्ये महिलांचं प्रमाण लक्षणीय वाढलं असून ही अतिशय समाधानाची बाब असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केलं आहे. मुंबई इथं आज यशवंत पंचायत राज अभियान 2016-17 अंतर्गत पंचायत राज संस्था आणि गुणवंत अधिकारी कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. अनुसूचित क्षेत्रात ग्रामपंचायतींना आदिवासी विकास विभागाकडून 5% निधी देण्यात येत असून याचा मोठा लाभ ग्रामपंचायतींना मिळत असल्याचं ते म्हणाले. राज्याचा विकास दर हा शहरांच्या विकासावर अवलंबून असल्यानं तो अधिकाधिक वाढवण्यासाठी नागरिकांना चांगलं राहणीमान आणि गुणवत्तापूर्ण जीवन देण्यासाठी स्वच्छ शहरांची निर्मिती होणं आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित मिळून प्रयत्न करूया असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अमृत आणि नगरोत्थान अभियानाअंतर्गत राज्यातल्या 28 शहरांमध्ये 1,622 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा ई भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. शहरांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून या निधीच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात विकासाची कामं होत असल्याचं ते म्हणाले. समृद्धी महामार्गाला जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध असताना शासन दडपशाही करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांनी आज नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातल्या शिवडे इथं शेतकऱ्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. समृद्धी महामार्गाची खोटी माहिती देऊन अधिकारी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत असून शेतकऱ्यांचा मानसिक छळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी गरज पडली तर विरोधकांचीही मदत घेण्याची आपली तयारी असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. नंदुरबार इथं आयोजित मोर्चात ते आज बोलत होते. स्वामीनाथन आयोग लागू करण्यासोबत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती उद्या साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त औरंगाबाद शहरातल्या विविध भागातून मिरवणुका, व्याख्यानं तसंच भीमगायनांच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भडकल दरवाजाजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सकाळी अभिवादन करून या ठिकाणी अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती सर्वपक्षीय जयंती समितीच्या वतीनं देण्यात आली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राचार्य डॉ व्ही तायडे यांचं डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि त्यांची सद्यस्थितीतील समर्पकता या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा पूर्ण आढावा घेतला असून निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी सांगितलं. ते आज परभणी इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. शहरात 281 मतदान केंद्र असून त्या ठिकाणी सर्व व्यवस्था ठेवण्यात आल्याचं ते म्हणाले. मतदानाच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यानं सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. मानव विकास कार्यक्रमांतर्गत असलेल्या तालुक्यातल्या नागरिकांना रोजगार प्राप्त व्हावा यादृष्टीनं निवडक तालुक्यात रोजगार निर्मितीवर भर द्यावा असा आदेश औरंगाबाद विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी दिले आहेत. औरंगाबाद इथं मानव विकास कार्यक्रमाच्या बैठकीत ते आज बोलत होते. मानव विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक निधी पुरवला जाईल असं आश्वासन मानव विकास मिशनचे आयुक्त भास्कर मुंढे यांनी यावेळी दिलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50